नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। यामध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, हा कायदा 1909 साली त्या ठिकाणी संमत करण्यात आला। का संमत करावा लागला हा कायदा, याविषयी आपण जाणून घेऊया। भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामगिरीबाबत असंतोष वाढलेला होता। भारतीय जनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजेच ब्रिटिशांचे आर्थिक धोरण होय, अशी भारतीय जनतेची समजूत झालेली होती। तसेच भारतीय जनतेला त्या ठिकाणी सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यात समाविष्ट करून घेतलं जात नव्हतं। तसेच कर्झनने त्याच काळामध्ये दडपशाहीचं धोरण त्या ठिकाणी राबवलेलं होतं। म्हणून या ठिकाणी भारतीय जनतेला भारताबाहेर आफ्रिकेत सुद्धा अन्याय प्रकारची वागणूक भारतीय जनतेला मिळत होती। त्यामुळे एकंदरीत संपूर्ण भारतभर असलेल्या भारतीय जनतेच्या असंतोषात भर पडली। ब्रिटिश सरकारने या गोष्टीचा विचार केला आणि भारतीय जनतेच्या असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी म्हणजेच तात्पुरती उपाययोजना करण्यासाठी 1909 साली मोर्ले मिंटो सुधारणा कायदा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला। या कायद्यान्वये कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली। तसेच या कायद्यान्वये काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद करण्यात आली। कायदेमंडळ म्हणजेच त्या ठिकाणी कायदे बनवणारं मंडळ। ब्रिटिश सरकार भारतावर राज्य करत होतं आणि ब्रिटिश भारताचे त्या ठिकाणी कायदे बनवत होतं। त्या कायदेमंडळात भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्याचं काम या कायद्यान्वये करण्यात आलं। तसेच काही भारतीय निर्वाचित प्रतिनिधी म्हणजे निवडून आलेल्या प्रतिनिधींना या कायद्यान्वये कायदेमंडळात समावेश करण्यात आला। या कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारने केली। या विभक्त मतदारसंघाच्या योजनेमुळे हा एक कुटिल डाव त्या ठिकाणी ब्रिटिश शासनाने खेळला। भारतीय जनतेमध्ये फूट पाडण्याची बीजे या कायद्यान्वये रोवण्यात आले। अशा प्रकारे बालमित्रांनो मोर्ले मिंटो कायदा आपण अभ्यासला। धन्यवाद।